भक्ती आणि भाव हे अतूट नातं मनुष्य आणि देव यांच्यातलं नातं अधोरेखित करतं. रात्रीचा दिवस होतो आणि दिवसाची रात्र, ऋतू बदलतात, सृष्टी काट टाकते, आपोआप घडतं का हे सारं निश्चितच नाही. याचा अर्थ एकच, कुठली तरी अलौकिक शक्ती हे सारं काही नियंत्रित करत असते. ती मनुष्याचा पालक होते आणि सृष्टीची चालक. आपण केवळ तिच्या लिलांपुढे नतमस्तक होऊ शकतो. त्या शक्तीची अनंत रूप आहेत. ती कधी शारदा तर कधी लक्ष्मी, कधी अंबा तर कधी एकवीरा, तर कधी श्रीदेवी सातेरी. भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी देवी सातेरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या वज्राट या गावातलं हे देवीचं मंदिर गावातल्या भक्तांचं श्रद्धास्थान. कोकणातल्या वळणवाटा आणि दुतर्फा हिरवी शाल पांघरलेल्या मार्गातून आपण थेट पोहोचतो ते श्रीदेवी सातेरीच्या मंदिराकडे. वाघेरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या वज्राट या गावात पुरातन काळातलं हे मंदिर असल्याची आख्यायिका सांगितली जाते. याच ठिकाणी वास्तव्य आहे श्रीदेवी सातेरीचं. तिची सुंदर मूर्ती, सात्विक दृष्टी आणि तिच्या अलौकिक तेजाची झळाळी सारं काही भक्तांचे डोळे दिपवून टाकणार. सारं काही तुझ्या स्वाधीन आहे. तुझ्या आदेशाशिवाय इथं पानही हलत नाही. तुझ्या दर्शनानं मनोकामना पूर्ण होतात. तुझ्या आशीर्वादानं कार्य सिद्धीला जातं. म्हणून आमचं सारं जीवन तुझ्या चरणांच्या सेवेत अर्पण आहे. हाच भक्तांच्या मनीचा शुद्ध भाव असतो. नवरात्रीच्या काळात कौशल्याचा साज लेऊन शृंगारीत होऊन माता सालंकृत होते. हाती तलवार आणि त्रिशूळ घेऊन आई सातेरी गावावर आणि आपल्या भक्तांवर येणाऱ्या प्रत्येक संकटांचा नाश करून भक्तांचा सांभाळ करते. नऊ दिवसाला नऊ रंगांच्या साड्या नेसवून देवी सातेरीची विधिवत पूजा अर्चा केली जाते. 20 ते 22 वर्षांची ही परंपरा आहे. हा दिव्य सोहळा डोळ्यात साठवून घ्यायला भक्तांची रीघ लागते. रोज रात्री मंदिरात भजन, कीर्तन, फुगड्या असे धार्मिक विधी पार पडतात. सातेरी आईच्या दरबारात दाखल झालेला भक्त तिच्या चरणांशी लीन होतो, कारण तो जाणतो तिची कायम आपल्यावर कृपादृष्टी आहे. ती संकटातून तारते, दृष्टानं संहारते. पंचक्रोशीतल्या लेकरांची ती आई श्रीदेवी सातेरी. सातेरी देवी हे मंदिर फार पुरातन काळचं आहे. याची काय आमच्या अगोदरचं आहे ते. आणि हा न जो न देवीचा जो उत्सव आम्ही चालू केलेला आहे तो 2002 केलेला आहे. नवरत्नोत्सव 9 दिवस तिचं हे भजन कीर्तन वगैरे हे चालू असतं तिथं. सातेरी मंदिर फार पुरातन काळचं आहे आणि नवरत्न उत्सव आम्ही 2002 चालू केलेला आहे. तिथपासनं भजन कीर्तन उघड्या 9 दिवस कार्यक्रम चालू असतो. 9 दिवसाला 9 साड्या बदलल्या जातात आणि ओट्या वगैरे गावातून किंवा इतर लोक वगैरे भरून जातात. भक्त आपल्या साऱ्या चिंता, सारी दुःख तिच्यावर सोपवून देतात आणि आश्वस्त होऊन म्हणतात, तू आहेस ना.